जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कर्जू लेहरिया येथे सुरू असलेल्या 45व्या जिल्हास्तरीय विज्ञान गणित पर्यावरण प्रदर्शनाची पारितोषिक वितरण समारंभाने सांगता झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेडके हे होते. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते झाले होते. सलग 3 दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाला उदंड असा प्रतिसाद मिळाला. राज्यस्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा पारितोषिक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये रामदास नरसाडे व सुहास गोरडे यांनी रांगोळीमध्ये काढलेले पाणी व डॉक्टर अब्दुल कलामांचे रांगोळी चित्र लक्षवेधक ठरले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी बांधकाम समिती सभापती काशीनाथ दाते, स्वागताध्यक्ष सभापती गणेश शेडके, शिक्षण अधिकारी दिलीप थोरे, उपसभापती सुनंदा धुरपदे, मातोश्री शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मेराताई आहेर, कार्याध्यक्ष डॉक्टर दीपक आहेर, सचिव किरण आहेर, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी पवार, विनय लाडगे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संभाजी झावरे, जयश्री कारले, दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, सरपंच साहेबराव वाफारे, सुनीता झावरे आदींसह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते. उत्कृष्ट सुविधेबद्दल मातोश्रीचे सचिव किरण आहेर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागाने चांगल्या सुविधा पुरवल्या. प्रास्ताविक शिक्षण अधिकारी दिलीप थोरे, सूत्रसंचालन मंगेश किलारी, मधुकर बर्वे यांनी, तर आभार गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब घुगे यांनी मानले. मीडिया प्रतिनिधी शर्मला जाधव, पारनेर. जे विज्ञान प्रदर्शन असतं किंवा जो प्रयोग आपण प्रत्येक विद्यार्थी करीत असतो, आता याच्यातले 23 विद्यार्थ्यांनी जे प्रयोग आपण महाराष्ट्र लेवलला, स्टेट लेवलला जाणार आहेत, आणि उरलेले जे विद्यार्थी ज्यांना बक्षीस मिळणार नाही पण त्यांनी भाग घेतला, अशा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि उद्याच्या काळामध्ये त्यांना बक्षीस मिळतील अशी मला आशा वाटते. उद्याच्या काळामध्ये मी विज्ञान प्रदर्शन घेत असताना बऱ्याचशा अडचणी येत असतात विद्यार्थ्यांना किंवा त्या संस्थेला बराच मोठा भार या निमित्तानं पडत असतो. या ठिकाणी आयर साहेबांनी बऱ्यापैकी मदत केली, त्याबद्दल मी मनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. उद्याच्या काळामध्ये तुम्हा सर्वांना, शिक्षकांना व त्यांच्या सर्व गणित व विज्ञान अध्यापक संघटनेच्या सर्व शिक्षकांना व इतर सर्व शिक्षकांना ज्या विद्यार्थ्यांना आणले त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. मान उंचावण्याचं काम आमच्या संकुलाच्या वतीने नक्कीच करेल आणि शेवटच्या दिवशी तुमची शाबासकीची थाप नक्कीच आमच्या पाठीवर असेल असा मी त्यांना शब्द दिला होता. आणि त्या पद्धतीने आपल्या संकुलातील सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि नॉन टीचिंग स्टाफनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं, सर्वांना सहकार्य केलं आणि आज हा कार्यक्रम अतिशय आनंदात त्याचा शेवट होत आहे. अधिकारी आहेत यांनी अतिशय अहोरात्र परिश्रम घेतले. आता मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण आमचे बर्वे सर असतील, आयर सर असतील किंवा गुंजाळ सर असतील, परत अकोल्याचे सर होते, आता मी नाव विसरलो त्यांचं, या सगळ्या लोकांनी अतिशय चांगले परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह्या लोकांचं योगदान आणि यांचे अनुभव, ह्या शिक्षकांचे अनुभव आणि अधिकाऱ्यांचे अनुभव आम्हाला कामास आले. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किट देण्यापासून तर टेबलची मांडणी कशी करायची, काय करायची, ह्या सगळ्या संकल्पना ह्या लोकांच्या आधीच तयार होत्या, फक्त त्याची अंमलबजावणी आम्ही केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांना साथ दिली, त्याबद्दल या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा मान आमच्या संकुलाला आपण सर्वांनी दिलात आणि तो यशस्वीपणे आम्ही पार पाडू शकलो याचा मलाही अभिमान वाटतो आणि सर्वांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. शिक्षण समित्यांनी ज्या ज्या प्राथमिक संघटना होत्या, माध्यमिक संघटना होत्या, यांनी अतिशय कष्ट या कार्यक्रमासाठी घेतले, त्यांचं खरं तर त्यांना धन्यवाद देतो. कारण माध्यमिकचा जरी गणित विज्ञान संघटना असल्या आणि माध्यमिक शाळा, माध्यमिकचे जरी या ठिकाणी संघटना यामध्ये सहभागी घेत असल्या, तरी प्राथमिकच्या संघटनांचा सहभाग हा मोठा असतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खरं तर प्राथमिक संघटनेचा मोठा सहभाग
तालुका लेवलला जिल्हा लेवलला या ठिकाणी असतो, त्याच्यामुळे त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्यांना देतो। अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गणित शिवसेना पक्षामध्ये जसा मातोश्रीचा आदेश असतो त्या पद्धतीने आमच्या पारनेर तालुक्यामध्ये गणित विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी आपण या मातोश्री शिक्षण संकुलाचा या ठिकाणी आदेश होता आणि म्हणून यांनी यजमानपद स्वीकारलं आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी केला। ज्यावेळेस आम्ही या शाळेमध्ये एक दोन चार पहिल्या मीटिंग घेतल्या त्यावेळेस किरणजी आहिरकरांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं ज्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम करणार आहे मी याच्या अगोदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्यक्रम केले आहेत, मला त्याच्यामध्ये ते कार्यक्रम करण्यासाठी अतिशय आनंद होतो, म्हणून तुम्ही फक्त हा कार्यक्रम एकदा पहा आम्ही काय कार्यक्रम करतो आणि शेवटी सांगा आम्हाला आम्ही काय कार्यक्रम केला। किरणजी आहिर खरं तर तुम्हाला अतिशय धन्यवाद देतो। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी मातोश्री शैक्षणिक संकुल येथे 45वे विज्ञान गणित प्रदर्शन याचा पारितोषिक वितरण अतिशय उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षासाठी आदरणीय प्रतापराव शेळके पाटील, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती, त्याचप्रमाणे आदरणीय दाते सर, कृषी व बांधकाम समिती सभापती आणि या तालुक्याचे विद्यमान सभापती तथा शिक्षण समितीचे सदस्य आदरणीय गणेशजी शेळके या कार्यक्रमाला उपस्थित होते। अतिशय या संस्थेचे सचिव किरणजी आहिर यांच्या सुबक आणि रेखीव अशा नियोजनामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कसलीही अडचण आली नाही अशा पद्धतीने मातोश्री शैक्षणिक संकुलामध्ये अतिशय दिमाखात हा कार्यक्रम पार पडला। यासाठी सर्व प्राथमिक माध्यमिक तालुका विज्ञान अध्यापक संघ, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, त्याचप्रमाणे सर्व मातोश्री शैक्षणिक संकुलाचा स्टाफ, त्याचप्रमाणे सर्व समित्या यांचं विशेष योगदान यासाठी लाभलं। यासाठी सर्व शिक्षकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल शिक्षण विभाग आणि मातोश्री शैक्षणिक संकुल यांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। अतिशय कोणत्याही प्रकारचं येथे कमतरता भासली नाही आणि यातूनच खरे वैज्ञानिक निर्मितीला वाव मिळेल अशा पद्धतीची निवड या परीक्षकांनी केलेली आहे आणि त्यामुळं हे विज्ञान प्रदर्शन हे जिल्ह्यातील एक आदर्श प्रदर्शन आहे असं मला वाटतं।